मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती ग्रुप सी आणि ग्रुप डी, तर याच्यामध्ये मित्रांनो काही निकाल लागलेले आहेत. 10 पदांचे मित्रांनो एकूण निकाल जे आहेत ते आत्तापर्यंत लागलेले आहे, आणि राहिलेले जे निकाल आहेत मित्रांनो तर ते लागायला सुरुवात झालेली आहे. तर आत्तापर्यंत मित्रांनो 24-25 संवर्गाचे जे आहेत ते निकाल लागलेले आहेत. तर मित्रांनो निकाल तुम्हाला कशा पद्धतीने पाहायचा आहे, कुठे PDF डाउनलोड करायची, त्यानंतर मित्रांनो निकालामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत, विभागानुसार मित्रांनो कसे निकाल लागले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नवीन असेल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या. तसेच मित्रांनो तुम्ही आपले प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड केले नसेल तर ॲप डाउनलोड करून घ्या. इथे मित्रांनो तुम्हाला सर्व आगामी परीक्षांसाठी मॉक टेस्ट सिरीज, तसेच मित्रांनो मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका स्टडी PDF बँकमध्ये मित्रांनो तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. जिल्हा परिषदेच्या मित्रांनो आरोग्य सेवक, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, पर्यवेक्षिका यांच्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तसेच मित्रांनो करंट अफेअर देखील तुम्हाला इथे फ्रीमध्ये उपलब्ध आहे. तर चला मित्रांनो रिझल्ट तुम्हाला जो आहे तो कशा पद्धतीने डाउनलोड करायचा पाहूयात. तर पहा मित्रांनो तुमच्याकडे 2 वेबसाईट आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता मित्रांनो नॅशनल हेल्थ मिशन महाराष्ट्राची जी वेबसाईट आहे त्यावर अजून निकाल अपलोड झालेला नाही आहे, परंतु मित्रांनो महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे आरोग्य विभागाची, तर त्याच्यावर मित्रांनो निकाल जे आहे ते अपलोड झालेले आहे. तर इथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. किंवा मित्रांनो काय करायचं आहे, सरळ आपलं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली असेल. टेलिग्राम चॅनल जिल्हा परिषद आरोग्य भरती 2023 म्हणून आहे. तर इथून तुम्ही मित्रांनो निकाल तुमचा डायरेक्टली डाउनलोड करू शकतात. आता मित्रांनो कोणकोणते निकाल आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. तर पहा एक्सरे असिस्टंट अकोला नाशिक, एक्सरे असिस्टंटचे मित्रांनो निकाल आलेला आहे. त्यानंतर पहा वॉर्डनचा आलेला आहे, त्याच्यामध्ये अकोला, कोल्हापूर, नागपूर, ठाणे या सर्कलचे मित्रांनो निकाल लागलेले आहे. त्यानंतर अवैद्यकीय सहाय्यक नॉन मेडिकल असिस्टंट, तर मित्रांनो पुणे आणि जे आणखी एक मित्रांनो सर्कल होतं पुण्यामध्येच मित्रांनो, एक लेप्रसी आणि TB अशा दोन्ही याचे मित्रांनो निकाल जो आहे तो लागलेला आहे. त्याच्यानंतर LSO लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर सर्कल, तर याच्यामध्ये पहा अकोला, कोल्हापूर, नागपूर, पुणे, औरंगाबाद, त्यानंतर मित्रांनो लातूर, नाशिक, पुणे, ठाणे, त्यानंतर ठाणे. तर मित्रांनो हे जे आहे ठाणे जे आहे तिथे ब्लड बँक ऑफिसर आहे, आणि इथे ठाणे LSO आहे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा मित्रांनो पुणे बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंटचा त्याचा देखील निकाल लागलेला आहे. ECG मध्ये पहा मित्रांनो ECG टेक्निशियनमध्ये नाशिक, अकोला, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर कोल्हापूर, लातूर, नागपूर, पुणे, ठाणे तर यांचे निकाल लागलेले आहे. त्यानंतर कार्पेंटर म्हणजे सुतार, तर याचा निकाल मित्रांनो लागलेला आहे. तर लातूर, नागपूर, पुणे, ठाणे आणि कोल्हापूर या विभागामध्ये निकाल जो आहे तो लागलेला आहे. जवळपास मित्रांनो सगळ्यात जे आहे ते विभागानुसार आहे, सर्कलनुसार आहे, तर निकाल जे आहे ते लागलेले आहे. डेंटल मेकॅनिकमध्ये पहा अकोला, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे तर यांचे निकाल जे आहे ते लागलेले आहे. आता मित्रांनो काही परीक्षा ज्या मागे झालेले आहेत तर त्यांचे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा नोटीस जे आहे ते प्रसिद्ध होत आहे. तर मित्रांनो तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करत राहायचे, आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे, इथे तुम्हाला अपडेट जे आहे ते मिळत असतात. आता फार्मसी ऑफिसरमध्ये पहा अकोला, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, त्यानंतर मित्रांनो नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे यांचे मित्रांनो फार्मसी ऑफिसर, औषध निर्माण अधिकारी यांचे निकाल जे आहे ते प्रसिद्ध झालेले आहे. आणि मित्रांनो केमिकल असिस्टंट याचा सुद्धा निकाल जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. आता मित्रांनो जे निकाल प्रसिद्ध होत आहे, तर मित्रांनो कॅटेगरीनुसार इथे पहा तुमची जी आहे ते सिलेक्शन लिस्ट दिलेले आहे. तर याच्यामध्ये पहा हे ऑफिसचं नाव दिलेले DHS मुंबई सर्कल ठाणे, तर पोस्ट नेम फार्मसी ऑफिसर, त्यानंतर कॅटेगरी दिलेली आहे इथे दिव्यांग, त्याच्यानंतर पहा ओपन जनरल, त्याच्यानंतर ओपन वुमन रिझर्वेशन, त्यानंतर ओपन PT म्हणजे पार्ट टाईम जे कॅन्डिडेट असतात म्हणजे अंशकालीन नाही सॉरी जे कर्मचारी आहेत ऑलरेडी सरकारी विभागामध्ये किंवा शासनामध्ये ऑलरेडी जे नोकरी करतात तर त्यांच्यासाठीचं PT पार्ट टाईम. त्यानंतर मित्रांनो SP म्हणजे स्पोर्ट्स पर्सन, ओपन स्पोर्ट्स पर्सन, त्याच्यानंतर SC जनरल, त्यानंतर मित्रांनो OBC जनरल, त्याच्यानंतर OBC वुमन रिझर्वेशन, त्यानंतर मित्रांनो OBC PT म्हणजे पार्ट टाईम, त्यानंतर EW जनरल, EWS वुमन रिझर्वेशन, आणि त्यानंतर मित्रांनो ही कॉमन मेरिट लिस्ट लावलेली, याच्यामध्ये तुम्ही सर्वांचे मार्क जे आहे ते पाहू शकतात. तर अशा प्रकारे मित्रांनो निकाल जे आहे ते लागलेले आहे. आता मित्रांनो निकाल राहिलेला आहे ग्रुप D चा आणि काही पोस्ट राहिलेल्या आहेत, तर त्या पोस्टचा देखील मित्रांनो ग्रुप C चा निकाल आज येऊ शकतो. ग्रुप D चा मित्रांनो निकाल जो आहे तो आज शक्यतो येणार नाही, आला तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु मित्रांनो येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये निकाल जो आहे तो ग्रुप D चा लागू शकतो. ग्रुप D ला मित्रांनो जास्त फॉर्म आहेत, निकाल जो आहे तो 2-3 याद्या त्याच्या लागू शकतात, ठीक आहे. आणि मित्रांनो ग्रुप D ला जे आहे ती प्रोसेस पण आहे, पुढे समुपदेशनाची वगैरे प्रोसेस पण आहे, ते आपण मागील व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. तुम्हाला मित्रांनो ते लक्षात असेल किंवा माहिती असतील गोष्टी, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे 24 संवर्गाचे जे आहेत ते निकाल लागलेले आहे ग्रुप C मध्ये. तर मित्रांनो इथून पुढे जसे काही निकाल लागतात ग्रुप D चे किंवा राहिलेले, तर मित्रांनो तसं अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला, युट्यूबला मिळत जाईल. त्यासाठी काय करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचे. जिल्हा परिषदेचे सुद्धा मित्रांनो हळूहळू निकाल लागत आहे, जसे निकाल लागत आहे तसे मित्रांनो इथे तुम्हाला टेलिग्रामवर आपल्या पाहायला मिळतात, ठीक आहे.
तर चला मित्रांनो, आणखी कोणता निकाल राहिलेला आहे किंवा कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे याच्यापैकी तुमचा निकाल नसेल तर खाली कमेंटमध्ये टाका, तो निकाल मित्रांनो इथे तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल. चला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला मित्रांनो अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. चला धन्यवाद, थांबताय, बाय, लव यू.